नमस्कार, आज आहे दिनविशेष रविवार। ज्या कार्यक्रमाची आपण उत्सुकतेने वाट पाहतात तो अल्पावधीत लोकप्रिय ठरलेला आपला सर्वांचा आवडता कार्यक्रम म्हणजेच बोलबिंदास हो दे चर्चा। या कार्यक्रमात आज चर्चेसाठी जे सहभागी झालेले आहेत प्रमुख पाहुणे, ते पुणे जिल्हा परिषद शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे। माऊलीजी, आपल्या आवाजमध्ये आपले स्वागत आहे। या चर्चेत माझ्यासोबत सहभागी असतील आपल्यावरचे कार्यकारी संपादक सुरेशजी वाणी साहेब। नमस्कार। याआधी आपल्या आवाजमध्ये अनेक मान्यवरांनी या ठिकाणी हजेरी लावून बेधडक चर्चा केली आहे, त्यामध्ये युवा नेते अतुल बेनके असतील, गटनेते आशाताई भुजके असतील, संजय काळे, सत्यशील शेरकर, माजी आमदार बाळासाहेब दांगट। तर जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेनेचं कशा प्रकारे राजकारण चाललं आहे, काय ध्येय धोरण आहे, हे आपण माऊलीजीकडनं जाणून घेणार आहोत। माऊलीजी, आपल्याला माझा पहिला प्रश्न आहे की नुकतीच विधानसभेची निवडणूक झाली आहे, ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आशाताई भुजकेंचा पराभव झाला आहे आणि हा त्यांचा पराभव दुसऱ्यांदा झाला आहे। जर जुन्नर तालुक्यामध्ये शिवसैनिकांचं जर का मतांचा एक गठ्ठा असतो तो जर ठरलेला आहे तर वारंवार दुसऱ्यांदा असा पराभव होण्याची नेमकी कारणे काय, आपण काय सांगाल याबाबत? विधानसभेच्या पराभवाची एकच कोणतेही कारण नाही, पराभवाला अनेक कारणं जबाबदार आहे, पण पराभव झाला हे निश्चित आहे आणि त्यातून अनेक गोष्टी आम्हा सगळ्यांना, विशेषत्वानं शिवसैनिकांना आणि शिवसेनेच्या वरच्या फळीतल्या कार्यकर्त्यांना शिकण्यासारखी आहे। ताईंचा पराभव हा निश्चितपणानं शिवसेनेसाठी एक मोठा पराभव आहे, जिवारी लागणारा पराभव आहे। हे सगळं करत असताना गेल्या 6 महिन्यापूर्वी, आमची साधारणतः 6 महिने व्हायला आले, शिवसेनेची नवीन कार्यकारिणी सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी जाहीर केली आणि तेव्हापासून आम्ही काम करतो। आशाताईंच्या पराभवाचं एक नाही अनेक कारणे मी म्हणालो, त्याला फार वेळ लागेल। कोणत्याही एका कारणामुळं कोणाचाही कधीही पराभव होत नाही, त्यामुळे त्याची कारणं शोधण्याचा वरच्या पातळीवरून निश्चितपणाने प्रयत्न झालेला आहे, चालू आहे। आम्ही देखील नवा दमानं काम करत असताना संघटनेने जी जबाबदारी दिलेली आहे, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील, आदित्यसाहेब ठाकरे असतील, यांनी जबाबदारी दिली, त्याच्यावरून आम्ही मागच्या कारणांचा शोध घेऊन वारंवार तेच कसं घडणार नाही या दृष्टीनं आम्ही स्वतः मी आणि माझे सगळे सहकारी संघटनेचे प्रयत्न करतो। आपल्यास असं वाटत नाही का की पक्षातीलच काही आपले कार्यकर्ते, काही आपले सहकारी हे पक्षविरोधी कारवाई करतात, त्यामुळे हा पराभव होतो? याच्या आधी जो त्यांचा पराभव झाला विधानसभेला, त्यावेळेस सांगते तो 5-6 हजाराचा त्यांचा पराभव झाला होता, त्यावेळेस हे समोर आलं होतं की अनेक सैनिकांच्या ताईच्या विरोधात कामकाज केलं त्यामुळे त्यांचा पराभव झाला। तेच नव्हे तर जे आपले माजी आमदार बाळासाहेब दांगट, त्यांना सुद्धा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काही त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात काम केलं, त्यामुळे त्यांना पक्ष सोडण्याची वेळ आली आणि ते काँग्रेस सारख्या ठिकाणी आहेत। आपल्याला असं वाटत नाही की आशाताई भुजके सुद्धा पक्ष सोडू शकतील? तुमचा पहिला प्रश्न असा होता की मागच्या वेळेला आशाताईंना थोड्या मतांनी पराभव झाला होता। मी पहिल्या सेगमेंटमध्येच मी मगाशी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक वेळची निवडणुकीची स्ट्रॅटेजी, प्रत्येक वेळची परिस्थिती ही वेगळी असते। मागच्या वेळचा पराभव हा खरं तर निसटता पराभव होता आणि त्यावेळेला थोडं कुठंतरी कार्यकर्त्यांमध्ये म्हणा किंवा आम्ही थोडंसं चुकलो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आता तुम्ही नंतरचा प्रश्न, त्याच्यामध्ये दुसराही प्रश्न तुम्ही विचारला की आशाताई पक्ष सोडते, प्रामाणिकपणाने सांगतो की मला व्यक्तिशः तसं अजिबात वाटत नाही, कारण ताईंना जे प्रेम शिवसैनिकांकडून या तालुक्यातल्या जनतेकडून मिळाले ते इतर कोणत्या पक्षात मिळेल असं मला वाटत नाही, त्याच्यामुळे 100% मला खात्री की ताई असा विचार करू शकत नाही। नाही, सैनिकांनी ताईंना निश्चितच प्रेम दिला असेल, पण ताईंची 2 वेळा आमदारकीची त्या ठिकाणी उमेदवारी मिळून त्यांना झालेली आहे, 2 वेळा त्यांचा पराभव झालेला आहे, 3 वेळा निश्चितच त्यांना काही पक्षप्रमुख उमेदवारी देतील असं काही वाटत नाही। मग आपल्याकडे त्या ठिकाणी भविष्यातल्या विधानसभेचे उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे आणि मग ताईचं राजकारण कुठल्या दिशेला चाललंय? मग ताईला जर विधानसभेचे उमेदवार मिळणार नसेल तर मग ताई झेडपीचे अध्यक्ष होऊ शकतात आणि जर झेडपीचा अध्यक्ष व्हायचं असेल तर ताईला राष्ट्रवादीची ऑफर येऊ शकते, असं घडू शकत नाही का? राजकारण आहे, राजकारणात काही घडू शकतं इथपर्यंत मी मान्य करायला तयार आहे, परंतु पक्ष बदलूनच अध्यक्षपद मिळेल अशी खात्री बाळगण्याचं कारण नाही। देशातलं राजकारण बदलत चाललंय, महाराष्ट्रातलं राजकारण बदलतंय, जिल्ह्यातलं देखील बदलतंय, आज देखील तशीच परिस्थिती जिल्ह्यामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, त्याच्यामुळं पक्ष सोडूनच त्यांना मोठं पद मिळेल असं मला काही वाटत नाही। शेवटी हा ज्याचा त्याचा स्वतःचाही वैयक्तिक प्रश्न असतो, त्याच्यामुळं ह्या जरतरच्या गोष्टीमध्ये मी फार बिलीव नाही करत। माऊली शेठ खंडागळे, आपण एक सर्वसामान्य शिवसैनिक, सर्वसामान्यांच्या व्यथा आपल्याला माहिती आहे, आपण मतदारसंघामध्ये अतिशय लोकप्रिय आहात, आपण गावचे सरपंच झाले, पंचायत समिती सदस्य होते, आत्ता जिल्हा परिषद सदस्य झाल्यात, मागच्या निवडणुकीमध्ये
माऊली खंडागळे यांनी शिवसेनेच्या विरोधात काम केलं असा आपला आरोप होत होता. काय वस्तुस्थिती आहे आणि हा आरोप का होत होता? पहिली गोष्ट म्हणजे असा आरोप माझ्याकडं, मी आज स्टुडिओमध्ये पहिल्यांदा तुमच्याकडून हा आरोप ऐकतो. माऊली साहेब, तुम्ही म्हणत असाल तर मी याचे पुरावे देईन. तुमचं आणि अजून कोणाचं या विषयावर काय काय बोलणं झालंय ह्या गोष्टी मला वाटतं तुम्हाला माहीत नाही. असं नाही, ह्या ताईंचा पराभव, ताईंना जिव्हारी लागला, त्याची कारणं भली वेगळी काय असतील, तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं, याला वेगळा पुरावा देण्याची गरज नाही. पण तुमच्यावर सुद्धा आरोप झाला होता. या कार्यक्रमाचं नाव आहे बोल बिंदास, होऊ दे चर्चा. आम्ही तुमच्या तोंडून खोटं काढणार नाही, पण जे वास्तव आहे ते लोकांना कळू द्या. काय शेवटी कधी प्रत्येकजण मला कुठंतरी बॅकफुटला यायला लागलं, माझा पराभव झाला, माझा या संघटनेचा. शेवटी दोन तीन गोष्टी अशा असतात की बाबा, कार्यकर्ते एखाद्यावर प्रेम करतात आणि मग दुर्दैवाने त्यांना अपयश जर आलं, कुणी असू द्या, माझे कार्यकर्ते असू द्यात, ताईंचे असू द्यात, आणखी अतुल शेटचे कुणाचे असू द्यात, एकदा का आपल्या जवळच्या नेत्याला जे जीवावर जीव टाकतात कार्यकर्ते नेत्यावरती, आणि त्याला जर काही असं अपयश आलं तर कार्यकर्त्यांकडून कदाचित तशा प्रकारचं स्टेटमेंट जाऊ शकतं, जाणारच नाही असं मला काही वाटत नाही. पण आत्ता तुम्ही बोलताना दोन्ही दिलं की बा तुम्ही 100% पक्षाचं काम केलं आहे, तुम्ही मोठी माणसं आहात, म्हणजे अभ्यासपूर्ण काम आहे तुमचं. तुम्हीच प्रश्न केला आणि तुम्हीच उत्तर दिलं की बा तुम्ही पक्षाचं काम. खंडागळे साहेब, तुमच्यावर आरोप केलाय तो आम्ही नाही, तुमच्या पक्षाच्या जबाबदार विधानसभेच्या उमेदवारांनी. जास्त खोलात जायला लावू नका. ही चर्चा तालुकावर होती. ओके ओके ओके, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आशाताईंनीच आरोप केला? ते तुम्ही समजून घ्या, तुम्हीच सांगितलं. शिवसेनेची विधानसभेची उमेदवारी ज्यांना मिळाली होती त्यांनीही तुमच्यावर आरोप केला होता. एवढेच नाही तर एका कार्यकर्त्याचा नारायणगावच्या एका तुमच्या पक्षाच्या सभेमध्ये, सॉरी, तुमच्या पक्षाच्या एका मेळाव्यामध्ये त्याचा यथोचित सत्कारही झालेला आहे. हे सगळं जग जाहीर आहे, तुम्हालाही माहिती आहे. कदाचित जनता तुम्हाला त्याचं उत्तर देईल. मी स्वतः ज्या पद्धतीनं दोन्ही निवडणुकांमध्ये, हे तुम्हाला माहीत असेल नसेल, आता तुमच्या कार्यक्रमाचं नावच बोलबिंदास आहे, त्याच्यामुळं सांगतो की ताईंच्या सगळ्या, ज्या वेळेपासून मी पंचायत समितीला उभा राहिलो किंवा जेव्हापासून राजकारणात आहे, शिवसेनेपासून, शिवसेना या 4 अक्षरांपासून कधीही तसुभरही बाजूला गेलो नाही आणि भविष्यातही जाणार नाही. कदाचित तुमचं म्हणणं असं आहे की ताईंनी आरोप केला आहे, तो उद्विग्नतेतून झालेला असेल किंवा त्यांना जर तशा माहिती असतील तर, आणि प्रमाण आरोप झालेला तुम्हाला माहीत नाही झाला आहे. कसं आहे, शेवटी ताईंनी आरोप तो केला आहे, त्याचं मी खंडनही तिथं केलं आहे किंवा तशा प्रकारची चर्चा समोरासमोर बसून आम्ही स्पष्टपणाने ते बोललेलो आहे. नंतर त्यांनी त्यांचा तो शब्द माझ्याकडून चुकला अशा पद्धतीने देखील त्यांनी ते हे केलेलं आहे. आणि दोन तीन गोष्टी आहेत. लोकसभेच्या वेळेला प्रत्येक गावामध्ये खासदार आढळरावांना, अर्थात शिवसेनेच्या उमेदवाराला झालेलं मतदान, त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभेमध्ये झालेलं मतदान, या सगळ्याची आकडेवारी जर आपण बारकाईनं अभ्यास केला तर प्रत्येक गावामध्ये तशा प्रकारच्या आकडेवारीमध्ये मतभिन्नता किंवा भिन्नता आढळते. लोकसभेला दादांना इथून आघाडी होती, त्याच्यामुळं प्रत्येक गावामध्ये दादांना लीड होतं. आता तुमचा आरोप माझ्याबद्दल, ताईंनी केलेल्याबद्दल असेल तर माझ्या मतदारसंघातून देखील प्रामाणिकपणाने सांगायचं तर साधारणतः 2300 मताचं आम्ही बॅकफुटला आहोत. म्हणजे विद्यमान आमदाराला त्या गावातून, त्या आमच्या मतदारसंघातून आघाडी मिळालेली. पण त्याची कारणं तशी आहेत, बोरी कांदळी जिल्हा परिषद गटामध्ये 2 मोठी गावं आहेत मतदानासाठी, एक आमचं बोरी बुद्रुक आणि दुसरं निमगाव सावा. ही दोनही गावं नेमक्या वेळेला, म्हणजे ताईंच्या वेळेला दोन्ही गावातून ताईला पिछाडी आहे, प्रचंड पिछाडी ही बोरी बुद्रुकमधून आहे. आणि त्याची कारणंही काहीशी वेगळी आहेत. शरद सोनवण्यांचं तिथं असलेला कॉन्टॅक्ट असेल, किंवा आमची तिथं संघटनेची ताकद कमी पडली म्हणा, किंवा निमगाव सावामध्ये राष्ट्रवादीचं केडर चांगलं आहे, माझी उपाध्यक्ष त्या गावचे आहेत, पारंपरिक आम्ही तिथे मागे असतो. आता बोरी बुद्रुक आणि निमगाव सावा वगळता इतर जवळजवळ सगळ्या गावांमधून माझ्या बोरी कांदळी गटातून शिवसेनेला, अर्थात ताईंना, बऱ्यापैकी चांगली आघाडी. त्याच्यामुळं असं प्रत्येक गटवाईज मी जाणार नाही, पण त्याचा मी स्वतः अभ्यास केला. माऊलीजी, आपण बोलायला अतिशय हुशार आहात. प्रश्न कसे टाळायचे, उत्तरं कशी द्यायची याबद्दल तुमच्या तालुक्यात कुणी हात धरू शकणार नाही. माझा मगाशी आपला प्रश्न असा होता की नारायणगावला पक्षाचा विधानसभेनंतर पहिला मेळावा झाला, या मेळाव्यामध्ये आपण एका कार्यकर्त्याचा, आपण म्हणजे आपल्या पक्षाच्या नेत्याने सत्कार केला होता. मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हटले की त्यांच्या अशा वागण्यामुळं कदाचित त्यांना त्याचं फळ मिळेल.
म्हणजे आशाताई बुचकेंना पुन्हा विधानसभेची उमेदवारी मिळाली तर त्यांचा पराभव होईल असं आपल्याला सांगायचंय. पहिली गोष्ट, त्यांच्या अशा वागण्यामुळं वगैरे मी म्हणालोच नाही, ते थोडंसं चुकीचं आहे. आणि कोणी कसं वागायचं, आपण ज्यावेळेला सामाजिक जीवनात राजकीय जीवनात वागतो त्यावेळेला प्रत्येकाची एक स्टाईल ठरलेली असते. कदाचित माझा स्वभाव एक वेगळा स्वभाव आहे, इथं देखील अतुलजींचा स्वभाव वेगळा आहे, वाणीसाहेबांचा स्वभाव वेगळा आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाने कसं वागायचं सार्वजनिक जीवनामध्ये, पक्षाच्या नेत्याने पब्लिक समोर आपण जातोय याचं भान असायला हवं असं वाटत नाही. 100% नारायणगावच्या मेळाव्यामध्ये जे काही कार्यकर्त्या संदर्भात किंवा एका पदाधिकारी संदर्भात झालं हे झालं हे योग्य वाटतंय तुम्हाला? माझ्या दृष्टीनं अयोग्य आहे. असं आहे, आजही म्हणजे आता मी दुसऱ्या पक्षाचं सांगणार नाही, पण कोणाचं नाव नको घ्यायला, पण प्रामाणिकपणाने सांगतो की अशा अनेक गोष्टी घडतात दुसऱ्या पक्षामध्ये देखील, तसं समोरच्या पार्टीतही तसं घडतं. दुसऱ्या म्हणजे कोणत्या? समोरच्या पार्टी, समोरचे म्हणजे समोर पक्ष मनसे आहे, समोर राष्ट्रवादी काँग्रेस आहे, भाजप पक्ष आहे. एक मिनिट सांगतो तुम्हाला, प्रत्येक पार्टीमध्ये पार्टी आणि व्यक्ती, प्रत्येक कुणी जरी स्टेजवर नाही सांगितलं तर मनातून प्रत्येकाच्या तो फरक असतो. आजही शिवसेनेमध्ये तालुक्यामध्ये ताईंना मानणारी लोकं आहेत, ती 100% माऊलीला मानतीलच असं काय नाही, माऊलींना मानणारी आहेत ती 100% ताईला मानतीलच असंही काय नाही. खरं तर तो भेद मिटायला पाहिजे हा प्रयत्न माझा आहे. शेवटी शिवसेना या 4 अक्षराला किंवा कोणत्याही पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, पण व्यक्तीपरत्वे लोकांची श्रद्धा बदलत जाते, निष्ठा बदलत जाते. त्याच्यामुळं कदाचित जो माणूस एकावर प्रेम करतो तितकंच दुसऱ्यावर प्रेम करेल असं नाही सांगता येत. त्याच्यामुळे निश्चितपणाने कार्यकर्त्यांमध्ये तो संभ्रम, आणि तुम्ही मागाशी तो विषय काढला, मी परत सांगतो की तो जो प्रकार घडला कार्यकर्त्यांना मारणं वगैरे किंवा तसं करणं हा हे याच्यामागचं उत्तर कधीच होऊ शकत नाही. मग असंच जर असेल तर मोठ्या प्रमाणावरती वरती तर काही पण घडू शकेल, कारण की एवढे मोठे मोठे लोक पक्ष सोडून जातात, मग त्या तसंच करायचं का, हा पण प्रश्न निर्माण होतो. माऊलीजी, आपण एक सर्वसामान्य शिवसैनिक आहात, आपल्याकडे नेतेच नव्हे तर कार्यकर्तेही मोठ्या आशेने पाहतात. सरकार तुमचं आहे मात्र म्हणावे अशी कामं होत नाही, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उदासीनता आहे, काय सांगाल याविषयी, कोण जबाबदार याला? कामं होत नाहीत, मी 100% तुमच्याशी सहमत नाही. कामं होत आहेत, काही निर्णय असे असतात की त्याचे दृश्य परिणाम दिसायला तुम्हाला थोडा. शिवसैनिकांमध्ये मरगळ का आहे? सांगतो शिवसैनिकांमध्ये मरगळ आहे असं नाही. शेवटी कसं आहे, आपल्या जुंदरी भाषेत सांगायचं तर डफडं वाजायला लागलं की अंगात येतं त्याला म्हणतात. मरगळ हा पार्ट मला वाटत नाही. प्रत्येक गावामध्ये मी शिवसेनेचा तालुका प्रमुख झाल्यानंतर आम्ही आमच्या सहकाऱ्यांसोबत 5 गटांच्या मिटिंगा केल्यात, जुन्नर शहर आणि 4 जिल्हा परिषद गट. मरगळ वगैरे असं काही नाही, प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी आपापल्या परीनं काम करतो आहे. आणि त्याचंच उदाहरण द्यायचं झालं तर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, बाजार समितीची निवडणूक आहे, त्यामध्ये कार्यकर्त्यांनी आपली चुणूक दाखवलेली आहे, प्रत्येकाने आपापल्या वाट्याला आलेलं काम चांगलं केलेलं आहे. अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये तालुक्यामध्ये शिवसेनेला कधी नाही इतकं यश मिळालेलं आहे. अनेक गावांमध्ये आमचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य नव्याने सहकारामध्ये देखील बऱ्यापैकी काम शिवसेनेच्या माध्यमातून चाललं आहे. हा एक म्हणायला लागेल की विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर थोडंसं कुठंतरी एकत्र सगळ्यांना घेऊन एक आपल्या आपण ज्याला म्हणतो की मन मोकळं करणं, त्यांचं कारण ऐकणं, या सगळ्या गोष्टी कमी पडलो आम्ही संघटना म्हणून. तर ते निश्चितपणाने तेवढी गोष्ट आहे, पण मरगळ वगैरे हे म्हणायला मी तयार नाही. कन्फ्युजन निश्चित आहे, ताईंचा पराभव झाला, ताईंचा असं शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला, आणि त्याच्यामुळं थोडंसं नैराश्य येणं साहजिक आहे, ते कोणत्याही पक्षात होतं. तुम्ही तालुक्यात सैनिकांमध्ये मरगळ नाही असं म्हणताय, मग तालुक्यामध्ये नेतृत्व कोणाकडे आहे, कार्यकर्त्यांनी कोणाकडे बघावं? ताईंचा विधानसभेला पराभव झाला आहे, आपण नुकतेच 6 महिने झाले या ठिकाणी तालुका प्रमुख झाला आहात, शरद अण्णा चौधरी हे उपाध्यक्ष झाले आहे, मग कार्यकर्त्यांनी नेमकं नेतृत्व कोणाकडे बघायचं, काय तुम्ही विश्लेषण कराल? मला वाटत नाही, ज्याला अडचण असेल तो ज्या त्याच्या कॉन्टॅक्टच्या हिशोबाने जो त्याला जवळचा वाटेल. आजही शिवसेनेमध्ये नेतृत्व हे सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे, तालुक्याच्या ठिकाणी ज्याला गरज लागेल, अडचण येईल, तो सन्माननीय ताईंशी संपर्क करतो, कार्यकर्ता माझ्याकडे येतोय, खासदार आढळवांकडे जातोय, या सगळ्या गोष्टी. शेवटी अडचण कशी आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, ऐनवेळेला मला कोण उपलब्ध होईल, माझी अडचण कोणाकडून सुटेल, असं कार्यकर्त्याला वाटतं तो जातो. एवढंच नाही, आमचं साधा शाखा प्रमुख देखील तुमचं कोणतंही छोटं काम असेल त्याच्या ताकदीचं असेल तर कार्यकर्ते जातात, त्याच्याकडून प्रश्नाची सोडवणूक करून घेतात, नाही त्याच्याकडे झालं तर अजून कोणाकडे जातात. असं एक खांबी नेतृत्व शिवसेनेमध्ये काही विषय येत नाही, तसं असायला हवं असं वाटत नाही का?
जसं आजही राष्ट्रवादी काँग्रेस आमदार माजी आमदार वल्लभ शेपेनके आजारी असणार कारण घरात जरी असले तरी आजही राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी धुरा त्यांच्या शेजारी त्यांच्या भोवतीच फिरते, आजही कार्यकर्ते बंगल्यावरच जातात असं आपणास वाटत नाही का? शेवटी कसं आहे, प्रेम असतं, जुनी कॉन्टॅक्ट असतात, त्याच्यामुळे ते निश्चितपणे प्रेमात आणि कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही कुठे कमी पडता असं तुम्हाला म्हणायचंय का? नक्कीच नाही. मी मगाशी सांगितलं तसं की वल्लभ शेठच्या बाबतीमध्ये ते अनेक वर्ष आमदार राहिलेले आहेत, राष्ट्रवादीचे बुजुर्ग नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांचे कार्यकर्ते 100% त्यांच्याकडेच जाणार. मी तर असे म्हणेल की मग कार्यकर्त्यांना दुसरं प्रवाहच नाही की काय त्या पक्षामध्ये, दुसरं सोर्सच नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट तिथं जातात. आमच्याकडे अनेक सोर्सेस आहेत, ताई आहे, माऊली आहे, शरदांना असतील, खासदार आढळराव असतील, वेगवेगळे सोर्सेस आहेत. तुमच्या पक्षात लोकशाही असं तुम्ही म्हणायचे 100%? तुम्ही मगाशी म्हणालात की सहकारामध्ये तुम्ही ग्रामपंचायत असेल, कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक असेल, तुम्ही बऱ्यापैकी तुमचं वर्चस्व त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीची जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बंडखोर बरोबर घेऊन निवडणूक लढलात आणि त्या ठिकाणी तुम्ही विजय मिळवला. आज तुम्ही सत्तेमध्ये आहात पण शेवटी सगळं समीकरण जे फिरतंय ते बँकेंच्याच भोवती फिरतंय, राष्ट्रवादी भोवतीच फिरतंय, सेनेचा बाहेरून पाठिंबा आहे की काय असं कार्यकर्त्यांना वाटतंय, नेमकं तुम्ही ह्या याच्याकडे काय सांगाल? आणि जर मग तुम्ही ज्या प्रकारे बंडखोरांना घेऊन निवडणूक लढलात मग भविष्यात येणारी ज्या निवडणूक आहे पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा नगर परिषद, ते तुम्ही अशाच लढणार आहात का की स्वतंत्रपणे लढणार? अजिबात नाही. शिवसेना प्रत्येक निवडणूक स्वतःच्या ताकदीवर लढणार. मग इथं काय तुम्ही ताकद तुम्ही वापरली नाही? सांगतो बाजार समितीला, सांगतो आपल्या सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे. सुरुवातीच्या काळामध्ये सन्माननीय माजी सभापती संजयराव काळे हे खासदार साहेबांकडे आले, आशाताईंकडे आमच्याकडे आले, चर्चा झाली. सगळं राजकारण तुम्हाला माहिती आहे, त्याच्यात अधिक वेळ घालवणं योग्य नाही. ऐन वेळेला त्यांच्यावर जी वेळ आली, जे राजकारण आम्हाला माहित असतं ना पडद्यामागचं ते जनतेपुढे आणायचं असतं, म्हणून बोल बिंदास होऊ दे चर्चा. ओके ओके. तर ज्या पद्धतीनं संजयराव काळे साहेब त्यांच्या शब्दापासून दूर गेले, ऐन वेळेला निर्माण झालेली परिस्थिती होती त्यामुळं, आणि हा सगळा प्रकार घडला हा ॲक्च्युली म्हणजे आमच्या दृष्टीनं फसवणुकीचा होता. निवडणुकीचे फॉर्म भरल्यानंतर ही सगळी गोष्ट घडली आणि त्याच्यामुळं आम्हालाही थोडीशी तांत्रिक अडचण ही होती की ऐन वेळेला आम्हाला ज्या जागा संजयराव काळ्यांनी वाट्याला दिल्या होत्या त्याच्यातलेच आम्ही, त्या वर्गातलेच फॉर्म आम्ही भरलेले होते आणि ऐन वेळेला निवडणूक लढवायची, सगळं पॅनल आपल्याला लावता येणार नाही. आणि मग शेवटी सहकारामध्ये कुठेही राजकारण नसतं. माझ्या माहितीप्रमाणे हेच राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांना अजितदादांनी देखील सांगितलेलं होतं, तो पार्ट वेगळा, त्यांनी काय सांगितलं, पण सहकारामध्ये राजकारण नाही, समविचारी, सहकारातले समविचारी, परत मी तो शब्द जबाबदारीने वापरतोय की सहकारातले समविचारी एकत्र घेऊन सगळ्या लोकांच्या हिताचं, शेतकऱ्यांच्या हिताचं समाजकारणाने राजकारण करायचं. म्हणून ऐन वेळेला झालेली ती युती होती आणि ती काही अंशी, बऱ्याच अंशी ती 100% यशस्वी झालेली आहे. त्याच्यामध्ये काही चुकीचं घडलं आहे असं मला वाटत नाही. पण पुन्हा तुमच्या माहितीसाठी सांगतो की या पुढच्या काळामध्ये शिवसेना सगळ्या निवडणुका स्वतःच्या ताकदीवर लढणार आहे, कुठेही त्या बाबतीमध्ये विषयच निर्माण होत नाही राष्ट्रवादी बरोबर जाण्याचा. शेवटी सहकाराचं राजकारण आणि इतर पक्षीय राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. माऊलीजी, नारायणगावला शिवसेनेचा पक्षाचा मेळावा झाला, त्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये जे झालं ते सगळ्यांना कळालं. तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणाले हे आमच्याच पक्ष चालत नाही तर सगळीकडेच चालतं आहे. चंद्रशेखर कोराळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर अतुल बेनके भाषणात म्हणाले होते, वल्लभ बेनके माझाच बाप नाही तर तालुक्याचा बाप आहे. विद्यमान आमदार शरद सोनवणे म्हणाले होते, कार्यकर्त्यांना फटकून काढीन, पक्ष काय तुमच्या बापाचा आहे काय. त्याच्यावर तुम्ही त्याच्या पुढे गेलात, एका जबाबदार कार्यकर्त्याचा सत्कार केला. जुन्नर तालुका कुठं नेऊन ठेवला आहे असं वाटत नाही आपल्याला? तालुक्याची संस्कृती काय, चाललंय काय? खरं तर हा छत्रपती शिवरायांची पावनभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं स्वतःचे आपले सैनिक असतील, शत्रूच्या गोटातले सैनिक असतील, हे सगळे पुढं घेऊन राज्य निर्माण केलं, स्वराज्य निर्माण केलं. आता शेवटी मी मगाशी म्हणालो की प्रत्येकाचं वागण्याचा जी पद्धती आहे ती व्यक्तीपरत्वे बदलत जाते आणि याच अनुषंगानं कदाचित अतुलजी बोलले असतील, शरद सोनवणे साहेब बोलले असतील, हा ज्याचा त्याचा विषय नाही बोलले असतील म्हणजे तुम्हाला माहीत नाही? मला 100% माहिती. आम्ही प्रचार ऐका तर हा शेवटी हा त्यांचा विषय आहे, कुणी काय बोलावं. आणि ज्याला मी दुर्दैवाने म्हणेल की कदाचित हे टंग स्लिपिंग असेल, अनावधानाने माणूस बोलतो, तसं अनावधानाने असेल तर चांगलं आहे, पण या तालुक्याच्या संस्कृतीला ते शोभणारं नाही इतकं मी खात्रीनं सांगतो. आता जुन्नरच्या भूमीमध्ये आमच्या नारायणगावच्या याच्यामध्ये जो प्रकार घडला, मी पहिल्या शब्दात तुम्हाला सांगितलं की माझ्या दृष्टीनं तो प्रकार अयोग्य आहे.
माऊलीजी, चंद्रशेखर कोराळे एक निष्ठावान शिवसैनिक, शिवसेना वाढवण्यामध्ये त्यांचा प्रचंड सहभाग. मागच्या ह्या विधानसभेच्या अगोदरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना पक्षातनं काढलं. 3 वर्षापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, त्यांना आता पक्षातनं काढून टाकलं आहे. कसं तुम्ही या विषयाकडे पाहता, आणि जर ते शिवसेनेमध्ये आले तर तुमच्या पक्षाची भूमिका काय राहील? त्यांना शिवसेनेतून का काढलं तुम्हालाच माहिती आहे. पक्षविरोधी कारवाया त्यांनी केल्या. ते राष्ट्रवादीत का गेले हा त्यांचा विषय आहे. त्यांना राष्ट्रवादीतून का काढलं हा देखील त्यांचा विषय आहे. आता तुम्ही शेवटचा प्रश्न असा केला की ते शिवसेनेत आले तर काय. शेवटी ज्या माणसांनी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध जाऊन आपला शिवसेनेचा उमेदवार पाडण्याचं काम केलेलं आहे, त्या माणसाला परत पक्षात संघटना घेईल न घेईल हा माझा विषय नाही, हा पक्षप्रमुखांचा विषय आहे. जर कदाचित त्या बाबतीमध्ये आम्हाला विचारलं गेलं तर निश्चितपणानं ज्या माणसांनी पक्षांच्या विरोधात जाऊन काही काम केले आणि पक्षाच्या हिताला बाधा पोहोचवण्याचं काम केलं त्या बाबतीमध्ये. चंद्रशेखर कोराळे यांना शिवसेनेमध्ये घेण्यात तुमचा विरोध राहील? योग्य वेळेला आम्ही भूमिका मांडू 100%. विरोध राहील का भूमिका मांडणार म्हणजे काय? नाही नाही, आम्ही असं आहे, एक ध्यानात ठेवा वाणी साहेब, तुम्हाला याची जाणीव आहे की पक्ष चंद्रशेखर कोराळे यांना राष्ट्रवादीमधून काढून टाका ही कार्यकर्त्यांनी थेट मागणी केली होती. जर चंद्रशेखर कोराळे पक्षप्रमुखांना भेटले आणि पक्षात घेण्याची भूमिका ठरली तर तालुका प्रमुख म्हणून तुमची भूमिका काय राहील? ज्या पद्धतीनं त्यांनी या पूर्वकाळामध्ये शिवसेनेच्या विरोधात काम केलेलं आहे ती भूमिका पक्षप्रमुखांपर्यंत निश्चित पोहोचू. आपल्या पक्षाच्या हिताला बाधा येण्याचं जर गोष्ट घडत असेल तर निश्चितपणाने ती गोष्ट पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवण्याचं मी काम करणार 100%. तुम्ही आता म्हटले की चंद्रशेखर कोराळेंनी पक्षविरोधी कामकाज केलं म्हणून त्यांची पक्षातून हकालपट्टी त्यावेळेस झाली होती, आणि पक्ष हे सहन करत नाही की जे पक्षविरोधी कामकाज करतात. मग असाच प्रकार जुन्नर नगर परिषदेमध्ये घडला. आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते मधुकर काजळे, त्यांच्या विरोधात जाऊन 2 महिलांनी त्या ठिकाणी त्या गैरहजरच राहिल्या. मग त्यांना पक्षातून काढण्यास एवढा विलंब का लागला? आणि आजही ह्या विधानसभेमध्ये आत्ता माझी एका माजी नगराध्यक्ष आहे, जो आता विद्यमान नगरसेवक आहे जुन्नर नगर परिषदेमध्ये, तो भारतीय जनता पार्टीत आजही काम करतोय. मग त्याला पक्षातून काढावं किंवा अशी मागणी आपल्याकडे का होत नाही? तुमचा पहिल्या प्रश्नाच्या नंतर उत्तर देतो. दुसरा प्रश्न तुमचा जो होता, तुम्ही सांगितलं की साधारणतः 16 तारखेला आमचा तालुक्याचा कार्यकर्त्यांचा मेळावा झाला कोंडाजीबाबा डेरे आश्रमामध्ये, आणि त्याच्यामध्ये जिल्हा प्रमुख होते. आम्ही स्पष्टपणाने त्यांच्या हकालपट्टीची, तर जिल्हाप्रमुखांनी एका भाषेत सांगितलं की त्यांची हकालपट्टी ऑलरेडी झालेली आहे. तुम्हाला परत सांगतो की कोणाची हकालपट्टी करायचा हा अधिकार शिवसेनेमध्ये फक्त आणि फक्त पक्षप्रमुखांना आहे. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या नंतर पक्षप्रमुख, त्यांची ती जबाबदारी आहे. पण आम्ही पक्षाच्या वतीनं अनेक बैठकांमध्ये तशी मागणी केलेली होती, आणि आत्ता कालच्या मेळाव्यामध्ये स्पष्टपणाने जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की त्यांची हकालपट्टी ऑलरेडी केलेली आहे. त्याच्यामुळे नको त्या गोष्टीला किंवा नको त्या माणसाला अधिकचं महत्त्व देऊन मोठं करण्यात काय हसेल नाही असं मला वाटतं. आता तुम्ही मागचा प्रश्न, तुमचा तो आधीचा प्रश्न होता की ज्या 2 नगरसेवकांनी महिला नगरसेवकांनी पक्षाच्या विरुद्धच काम केलं, खरं तर व्हीप बजावून त्यांनी व्हीप घेतला नाही. आता पक्षातून काढून टाकत असताना त्यांना ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्याचा गट स्थापन झालेला होता, आणि त्याच्यामुळे पक्षाच्या वतीनं मपा काजळे जरी तिथं अपिलात गेलेले असले तरी सगळी ताकद आशाताई असतील, खासदार आढळराव असतील, शिवसेना पक्ष म्हणून असेल, आम्ही ती सगळी ताकद पुरवण्याचं काम केलं आणि त्यांना अधिकृतपणानं त्यांची मुळात त्यांचं नगरसेवक पदच, आपण जर त्यांना पक्षातून हकालपट्टी केली असती तर त्यांचं नगरसेवक पद कायम राहिलं असतं, ते आम्हाला होऊ द्यायचं नव्हतं. त्यांचं नगरसेवक पद देखील आमच्या दृष्टीनं जाणं गरजेचं होतं, म्हणून आम्ही हकालपट्टी केली नाही. ज्या वेळेला पक्षातून त्यांना काढून टाकतो तर त्यांचं नगरसेवक पद कायम राहतं. कायद्यातल्या या तरतुदीचा दुरुपयोग म्हणजे त्यांनी उपयोग करून घेतला असता आणि आम्हाला त्याचा फटका बसला असता, म्हणून कायदेशीररित्या त्यांचं नगरसेवक पदच घालवण्यासाठी हा सगळा विलंब लागला. आणि शेवटी तुम्हाला माहिती की हे सगळं अपिलात जाणं, कलेक्टरांनी त्याच्यावर सुनावणी घेणं, या सगळ्या गोष्टीमध्ये थोडासा विलंब झाला याची आम्हाला जाणीव आहे. जुन्नर हे छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आहे. या ठिकाणी जुन्नर नगर परिषदेचा कत्तलखाना आहे, ज्या कत्तलखान्याला 4 वर्षाआधी बंदी आली होती. 4 वर्षांचा कत्तलखाना बंद होता. तो कत्तलखान्याचा तो जो इटीबी प्लॅन आहे तो मंजूर झालेला आहे आणि त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. आपले शिवसेनेचे गटनेते मधुकर काजळे किंवा आपले जे बाकी सैनिक आहे त्यांचा ह्या कत्तलखान्याच्या प्लॅनलाच विरोध आहे, तर आपली भूमिका याबाबत काय असेल? मुळात जुन्नर शहर हे छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान आहे. छत्रपती
शिवरायांनी स्वराज्य उभा करत असताना त्या इतिहासामध्ये शिवनेरीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ज्या कत्तलखान्याच्या संदर्भामध्ये गेल्या अनेक दिवस चर्चा होत होती, निवडणुकीमध्ये काही पक्षांनी त्याचं राजकारण देखील केलं, पण आमची भूमिका स्पष्ट आहे. कार्यकर्त्यांचा, शिवसैनिकांचा आणि आम्हा सर्व शिवसेनेचा देखील या कत्तलखान्याला मनापासून आणि 100% विरोध आहे. शेवटी हे सगळं करत असताना एफटीपी प्लॅन जो मंजुरी ज्याला मिळाली आहे ती कदाचित मला 100% माहीत नाही, परंतु कधी मिळाली हे मला माहीत नाही. जर कदाचित ते चुकीच्या पद्धतीनं झालेलं असेल, ती मंजुरी मिळवताना काही दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला असेल, तर नक्कीच आम्ही शिवसेनेच्या वतीनं ज्या एजन्सीनं ती मंजुरी दिलेली आहे, मग कदाचित पालकमंत्री असतील किंवा अजून कोणी मंत्री असतील, तर त्याच्या संदर्भामध्ये योग्य ती माहिती तिथं देऊ. या जुन्नर शहरामध्ये खरं तर जातीपातीचं राजकारण आम्हाला करायचं नाही, शिवसेनेने ते कधीही केलेलं नाही आणि या पुढच्या काळातही करणार नाही. पण शेवटी लोकांच्या भावनांचा देखील आदर केला पाहिजे, लोकभावना महत्त्वाच्या आहेत आणि त्या दृष्टीनं शिवसेनेची भूमिका, आमच्या सगळ्या नगरसेवकांची भूमिका, सर्व शिवसैनिकांची आणि कार्यकर्त्यांची भूमिका त्या कत्तलखान्याच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण मिळून त्याचा 100% प्रतिकार करतो. तुम्ही म्हटले की राजकारण होऊ देणार नाही, जातीपातीचं राजकारण होतं, कत्तलखान्याचा विषय पुढे आणला जातो, तसं आम्ही काही करणार नाही. म्हणजे जुन्नर तालुक्यात आता जे काही चाललंय, खेळीमेळीचे वातावरण जे चाललंय, मुस्लिम समाज, हिंदू समाज हा एकोप्याने असाच राहावा, तुम्ही मतासाठी राजकारण करणार नाही असं आपल्याला म्हणायचं? शेवटी जातीय सलोखा हा ठेवलाच गेला पाहिजे. शेवटी मी मगाशीच म्हणालो की लोकभावनेचा आदर करणं देखील गरजेचं आहे. कदाचित भविष्यामध्ये, आणि मला माहीत नाही तो परवानगी कशी मिळाली, पण जुन्नर तालुका छत्रपती शिवरायांचा तालुका आहे, हाकेच्या अंतरावरती लेण्याद्रीसारखं अष्टविनायकापैकीचं एक ठिकाण आहे. दुसरं ठिकाण विघ्नहरचं ओझर आहे. वेगवेगळ्या किल्ल्यांनी सजलेली आपली ही भूमी आहे आणि विशेषत्वानं कदाचित आज याला कत्तलखान्याला मंजुरी मिळाली, तो झाला तर भविष्यात त्याच्यात अजूनही काही होऊ शकेल. या तालुक्याचं पावित्र्य खरं तर या तालुक्याला MIDC होऊ शकत नाही. या तालुक्यामध्ये केवळ शेती, निसर्गावरती अवलंबून असलेली शेती, धरणांवरती अवलंबून असलेली शेती आहे आणि त्याच्यामुळं कदाचित त्याच्यातून जर काही वेगळं निर्माण होणार असेल, लोकांच्या आरोग्याला त्याचा धोका पोहोचणार असेल, इतरही काही गोष्टी असतील त्या 100% सांगता येत नाही. पण माझं मत आहे हा पवित्र असा तालुका आहे, तिथं तो स्लॉटर किंवा तो कत्तलखाना हा होऊ नये ही आमची भूमिका. साहेब, मागच्या विधानसभेला ताईंना उशीर उमेदवारी मिळाली म्हणून विरोध झाला, हे कारण शोधलं. अहो माऊलीजी, उमेदवारी कशी कशी मिळाली, कशी आणली, हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. दुसऱ्या वेळेला ताईंचा पराभव व्हायला जबाबदार आशा ताईंचा स्वभाव की कार्यकर्त्यांचं नियोजन नाही? याही वेळेला तसं तर उमेदवारी मिळताना मी स्वतः देखील स्पर्धेमध्ये होतो, आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे, आणि स्पर्धेत असणं काही गैर आहे असं मला वाटत नाही. पण या सगळ्यामध्ये कुठंतरी सगळ्यांना जुळवण्यात आम्ही कमी पडलो यावेळेला. आणि तुम्ही स्वभावाचाच विषय काढला आहे, आपल्या सगळ्यांना देखील ताईंचा स्वभाव माहिती आहे, थोडासा आक्रमक, मनात काही नसतं परंतु अनावधानानं काही गोष्टी घडून जातात. आणि मी ताईंचा एक हितचिंतक म्हणून 100% सांगेल की केवळ ताईंसाठीच नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सगळ्यांना याची जाणीव आहे की उमेदवाराचा स्वभाव हा देखील त्या निवडणुकीमधला जय आणि पराजयाचा एक मोठा घटक आहे, हे आपण सगळ्यांनी याच निवडणुकीमध्ये पाहिलेले. आपण तालुक्याचे पक्षाचे प्रमुख आहात, तुमचे पक्षाचे वेळोवेळी मेळावे होतात, मग आपण हे ताईंना का सांगत नाही की आशाताई आपल्याला जी उमेदवारी 2 वेळा मिळाली ही कशी आपण आणली, हेही तुम्हाला माहिती आहे. मग ताई आपल्या स्वभावात बदल केला पाहिजे, तालुक्यामध्ये पक्षाला वातावरण चांगलं आहे, तुम्ही पक्षाचे प्रमुख म्हणून ताईंचे बॉस आहात, का सांगत नाही? ताई तुम्हाला भावाचा दर्जा देते. ताई भावाचा दर्जा देते की नाही माहीत नाही, पण मी ताईला 100% बहिणीचा दर्जा सतत देत आलो आहे आणि त्या धाकट्या भावाच्या भूमिकेतून मी अनेकदा ताईंना हे खाजगीत सांगितलेलं आहे. आता खरं ताई तुमचं ऐकत नाही असं म्हणायचं तुम्हाला? असं नाही साहेब, 2-3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. समजा वाणीसाहेब कुठंतरी चुकतायत, अतुलजींनी एकदा सांगितलं, वाणीसाहेबांनी कानामागं टाकलं. माऊलीजी आमचं म्हणणं असं आहे, तुम्ही तालुक्याचे प्रमुख आहात, तुम्ही अशा ताईंना सांगितलं ताई तुम्ही स्वभाव बदला, ऐका तुम्ही स्वभाव बदल करा. मी तालुका प्रमुख आहे म्हणजे मी आज तालुका प्रमुख झालोय, 4-6 महिने झाले, पण त्याच्या आधीपासून सतत मी. तुम्ही आज ताईंना संदेश काय द्याल? काही नाही, ताई आमच्या भगिनी आहेत, एकदम चांगलं काम करणारे आहेत,
अजूनही 100% माऊलीजी त्यांच्या स्वभावाबद्दल तुम्ही मगाशी म्हणालात की त्यांनी बदल करायला पाहिजे, तुम्ही आज त्यांना भाऊ म्हणून काय आवाहन कराल? आता हे कॅमेऱ्यावर सांगण्यापेक्षा मी अनेकदा त्यांना व्यक्तिगतही बोललेलो आहे, त्याच्यामुळे ते कॅमेऱ्यावर सांगितलं पाहिजे असं काही मला वाटत नाही. त्यांनी स्वभावात बदल करायला पाहिजे हे तुम्हाला मान्य? प्रत्येकाने आपला स्वभाव जर चांगला ठेवला तर निश्चितपणाने त्याच्यात यश मिळेल. माऊलीजी आपण म्हणताय मी ताईंचा लहान भाऊ आहे, जर मागच्या वेळेला विधानसभेला आपण त्या इच्छुक होता, याही वेळेला कदाचित इच्छुक असाल, पक्षाने सांगितलं माऊली तुम्हाला उमेदवारी आहे आणि ताईंनी इच्छा तुमच्याकडे व्यक्त केली की मी तुमची बहीण आहे उमेदवारी मलाच द्या, काय भूमिका राहील आपली? असं आहे, तुम्ही म्हणजे त्याला जुंदरी भाषेमध्ये पाण्यात म्हैसनी बाहेर मोल असं म्हटलं जातं, त्यावेळेला काय परिस्थिती राहील हे आज सांगून उपयोग नाही. शेवटी या सगळ्या जरतरच्या गोष्टी असतात, कदाचित म्हणजे उमेदवारी जर तुम्हाला दिली आणि ताईंनी भाऊ म्हणून तुमच्याकडे जर ती दिवाळी भेट मागितली तर तुम्ही ती नाकारणार? माझं ऐकून घ्या ना, कदाचित पुढच्या वेळेला ताईच म्हणतील की माऊली आता तुम्हीच लढा असं पण होऊ शकतं. या सगळ्या जर म्हणजे तुम्ही विधानसभेला इच्छुक आहात ताईंनी तुम्हाला मदत करावी अशीच तुम्हाला म्हणायचं? माझं ऐकून असं आहे, मागच्या वेळेला मी इच्छुक होतो, आता इच्छुक असणं गैर नाही, पण प्रामाणिकपणाने सांगतो मी विधानसभेच्या मी विधानसभेच्या निवडणुकीसाठी काम करतोय हे अजिबात डोक्यात ठेवण्याचं कारण नाही. मी प्रामाणिकपणाने सांगतो की शिवसेना या चार अक्षराचा मी पाईक आहे, मी शिवसैनिक आहे, हापचड्डी घालत असल्यापासून जय भवानी जय शिवाजी. माऊलीजी तुम्ही काय आहात हे तालुक्याला माहिती आहे, 2 वेळा भाऊ म्हणून तुम्ही ताईला मदत केली, तुम्हाला असं म्हणायचं आहे की पुढच्या विधानसभेला बहिणीनं भावाला मदत करावी आणि जर पक्षाने मला उमेदवारी दिली तर मला सहकार्य करावं? 100% पक्षाने दिली तर ताईने केलेच पाहिजे, शंका असण्याचं कारणच नाही. पक्षाने जर उमेदवारी दिली, दोन वेळेला पक्षाचा पराभव झाला, तुम्हाला पुढच्या वेळेला विधानसभेची उमेदवारी मिळाली, विजय कसा होईल काय अपेक्षा व्यक्त करायला आपण? परत मी थोडंसं मागे जाऊन बोलतोय, मलाच मिळाली असं काही तुम्ही गृहीत धरू नका. प्रामाणिकपणाने सांगतो, कोणालाही उमेदवारी मिळाली तरी शिवसेनेचा उमेदवार शिवसेनेचा आमदार या तालुक्याला झाला पाहिजे, त्या दृष्टीने आतापासून आम्ही पावलं उचललं. समजा तुम्हाला उमेदवारी मिळाली, तुम्ही आमदार झाला, तर तुमच्या स्वप्नाचा जुन्नर तालुका कसा असेल? या तालुक्यामध्ये युवकांना रोजगार नाही, अनेक या ठिकाणी प्रश्न आहेत, त्या ठिकाणी MIDCs नाही, काही प्रकारची इंडस्ट्रीज नाही, मग तुमच्या स्वप्नाचा जुन्नर तालुका कसा असेल जर तुम्ही आमदार झालात तर? आपल्या तालुक्याचं मोठं दुर्दैव कोणाला नाव ठेवायचं नाही, तुम्ही जे म्हणालात त्याच्याशी मी सहमत आहे, आपल्याकडे MIDC होऊ शकत नाही, GMRT सारखा प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळं आपल्या तालुक्यामध्ये MIDC होऊ शकत नाही, त्याच्यावरती शेतीवर आधारित उद्योग आपल्या तालुक्यामध्ये होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परमेश्वराने निसर्गाने आपल्या तालुक्याला प्रचंड मोठी देणगी दिली, 5 धरणं आपल्या तालुक्यात आहे, सुजलाम सुफलाम असलेला आपला तालुका आहे, सगळ्यात मोठी इंडस्ट्री या तालुक्यातली म्हणजे शेती आहे, शेती आणि शेतीवर आधारित उद्योग, आणि सगळ्यात महत्त्वाचा उद्योग आपल्याकडे होऊ शकतो म्हणजे पर्यटन विकास. दुर्दैवाने त्या दृष्टीनं आपल्याकडे अजिबात झालेलं नाही. आपण सगळी मंडळी वर्षातून 1-2 कधीतरी साऊथमध्ये फिरायला जातो, त्याच्याकडचं अतुलजी जर आपण पाहिलं नथिंग एल्स, फार काही वेगळं आहे असं काही नाही. परमेश्वराने निसर्गाने दिलेल्यामध्ये त्यांनी संवर्धन केलंय, वाढवले, तशा प्रकारचं जर आपल्याकडं आपण कधीतरी नेमक्या वेळेला जर तुम्ही आपल्या चिलेवाडी 5 घरच्या धरणात जर गेलो तर मला आठवतंय आम्ही LAP गेलो होतो फिरायला, मला तिथं गेल्यानंतर ती केरळमधलं ती LAP आठवतंय, LAP आणि 5 घरच्या धरणामध्ये चिलेवाडीच्या अजिबात काहीच फरक नाही, पण आपल्याला त्या पद्धतीने ते प्रोजेक्ट करता आलं नाही, म्हणजे त्याच्यामध्ये सगळेच यशस्वी ठरले असं मी म्हणेल. मागचं सरकार असेल आजही या सरकारने त्या पद्धतीनं अजूनही आता पावलं उचलायचं चाललेलं आहे, पण खात्रीशीर सांगतो की या तालुक्यामध्ये पर्यटनामध्ये जो रोजगार मिळेल ते इतर कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये मिळू शकत नाही. आजही तालुक्यात येत असताना लोक बघतायत, आजही नेटवरती लोक सर्चिंग करतात, मला राहायची चांगली व्यवस्था आहे का, तिथं आणखी काय फिरण्याजोगं आहे. ह्या पद्धतीनं जर हॉटेल व्यवसाय चांगला झाला, एखादं ज्याला आपण डिस्नेलँड सारखं म्हणतो, एक कुटुंब जर का या तालुक्यामध्ये आलं तर माझी 2-3 दिवसाची कुटुंबासहितची चांगली ट्रीप होईल असं जर आपण व्यवस्थित प्रोजेक्ट केलं, लोकांमध्ये ते जर नीट दाखवलं तर 100% या तालुक्यातला पर्यटनाचा विकास होऊ शकेल आणि आमच्या लोकांना रोजगार मिळेल. दुसरं अत्यंत महत्त्वाचं आहे की शिवसेनेची सरकार असताना वंदनीय ठाकरे साहेबांनी आणि आदरणीय मनोहर जोशी साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते शेवटच्या काळामध्ये इथे येऊन त्यांनी भूमिपूजन केले, त्या दाऱ्याघाटाच्या संदर्भामध्ये तो दाऱ्याघाट जर झाला तर आपटाळ्यापासून पुढं तो रस्ता जर झाला तर निश्चितपणाने तिथे देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. आणि त्या दृष्टीनं आता तुम्ही प्रश्न विचारण्याच्या आधी आम्ही सांगतो की त्या दृष्टीनं प्रयत्न चालू आहेत, सन्माननीय खासदार साहेबांच्या सोबतीनं त्या संदर्भामध्ये तो एक प्रयत्न खासदार साहेबांच्या
मार्फत तो चाललेला आहे. त्या स्वतः मी त्या दोन मीटिंगांना स्वतः मी देखील हजर होतो. म्हणजे माझ्या तालुक्यात काय होऊ शकतं हे सगळ्यांना कळतंय, पण मी त्याला म्हणेल की वळत नाही. दुर्दैवाने तसं घडलेलं नाही. अनेक गोष्टी अशा आहेत की फार बोलण्यापेक्षा त्या गोष्टी इम्प्लिमेंट जर केल्या. तुम्ही पर्यटनावरती रोजगाराबद्दल बोललात की युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकेल, जुन्नर तालुका पर्यटन क्षेत्र होऊ शकतं आणि खूप काही आपल्या तालुक्यात दडलंय. हे जरी तुम्ही युवकांबद्दल बोलला असला तरी शेतकऱ्यांची खूप काही चांगली परिस्थिती नाही. आपण म्हणतो की या ठिकाणी पाच धरणं आहे, इथं शेतकऱ्यांना धरण उशाशी आणि कोरड घशाची अशी परिस्थिती आहे. या ठिकाणचं धरणाचं पाणी पळवलं जात आहे आणि आपल्याला सर्व पक्षीय येऊन मोर्चे करावे लागतायत. आणि मग त्याचा तुम्ही पाठपुरावा कसा करताय? ते सोडलेलं पाणी थांबलंय की अजूनही सुटतच आहे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोर्टाच्या आदेशानुसार ते पाणी चालू होतं. हे पाणी इथल्या शेतकऱ्यांना मिळावं या बाबतीमध्ये पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सारेजण एकत्र येऊन त्याला विरोध केलेला आहे. अजूनही तो विरोध कायम आहे, या पुढच्या काळातही कायम राहील. शेवटी इतर तालुक्यांमध्ये इतर काही सोर्सेस असतील, पण जुन्नर तालुका हा असा तालुका आहे की तिथे शेतीशिवाय पर्याय नाही. जे विदर्भ मराठवाड्यात घडतंय ते आजचं चित्र आहे असं काही नाही, फार दिवसाचं होतंय. आणि कदाचित भविष्यामध्ये जुन्नर तालुक्याचा विदर्भ मराठवाडा होऊ नये यासाठी आम्ही सगळेजण मिळून त्याच्यावरती एक मत. सगळेजण म्हणताय, पण त्या ठिकाणी आमदार मनसे जे असताना ते काही तुमच्या याच्यात दिसले नाही, म्हणजे तुम्ही त्यांना इन्व्हाइट केले नाही की कसं? असं आहे, मी सर्वपक्ष मेळावा घ्यायचा आहे की सर्वपक्ष मोर्चा काढायचा आहे कुठेतरी एकमेकाला फॉर्मली झाले असेल. ऐका ऐका, चांगल्या कामाच्या साठी कोणाचा आमंत्रणाची गरज आहे असं मला वाटत नाही. मग हे सगळे जे तुम्ही एकत्र आलात विदाउट आमंत्रण झालं असं म्हणायचं आहे का? मी थोडस स्पष्टीकरण देतो, नंतर तुमच्याकडे कमेंट येऊ शकते. त्या दिवशी स्वतः मी नव्हतो, पण अत्यंत महत्वाच्या कामाच्या निमित्ताने मी नव्हतो. पण त्याच्या बाबतीत गैरसमज होऊ नये आधीच तुम्हाला सांगून टाकतो की मी नव्हतो. पण माझा किंवा जनतेच्या हितासाठी एखाद्या चांगल्या गोष्टीमध्ये तुम्हाला आमंत्रण नसलं तरी तुम्ही तिथं गेलं पाहिजे असा माझा स्वतःचा विचार आहे. आमदार साहेब का आले नाही हे हा प्रश्न तुम्ही थेट त्यांना विचारला तर सोयीचं आहे. मग तुम्ही आता जे मोर्चे काढतायत हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी काढतायत की खरं तुम्हाला शेतकऱ्यांची तळमळ आहे? नाही, 100% स्वतः मी शेतकरी, मला पाणी नसेल तर काय परिस्थिती असते? गेल्या वर्षी माझ्यावर तो मोठा गुन्हा आहे. कॅनलला आम्ही डिंबा लेफ्ट ब्रँच राईट ब्रँचचं स्वतः मी तिथे जाऊन गेट तोडलेला आहे. तो गुन्हा माझ्यावर आहे, केस माझ्यावर आहे, मी स्वतः तिथे गेलेलो आहे. त्याच्यामुळे पाणी नसल्यानंतर शेतीला काय होतं? इतरांच्या बाबतीत नाही, पण मी स्वतः शेतकरी, माझं सगळं शेतीवर अवलंबून आहे. माझ्या स्वतःच्या शेतीमधल्या मला जर कॅनलला पाणी आलं नाही तर माझी शेती पिकणार नाही. मी स्वतः टँकरनी पाणी घालून शेती पिकवणारा शेतकरी आहे. त्याच्यामुळं पाणी नसेल तर शेतीचं काय परिस्थिती होती? म्हणून 100% मग असं असताना शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार मागच्या वेळेला द्राक्ष बागायतदारांवरती संकट आलं, डाळिंब बागायतदारांवरती संकट आलं, त्यावेळेला खासदार आठवडा पाटील कुठेही शेतकऱ्यांमध्ये दिसले नाही. शेतकऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. चुकीचं आहे की आम्हाला कोणी पाठिंबा देत नाही. ऐका परत ऐका, ज्या दिवशी गारपीट झाली, डाळिंबाचं प्रचंड नुकसान झालं आमच्या बेल्ह्याच्या परिसरामध्ये, स्वतः खासदार साहेब रात्री 8:30 खासदार साहेबांसोबत मी होतो. आम्ही सगळेजण तिथं गेलेलो आहे. त्या दृष्टीनं सगळ्यांना त्या त्या वेळेला साहेबांनी, खासदार साहेबांनी प्रशासनाला तशा प्रकारचे निर्देश दिलेले होते. बऱ्यापैकी त्याच्यामध्ये काम झालंय. शेवटी निसर्गाच्या पुढं 100% चुकीचा मेसेज जातोय काहीतरी चुकीच्या पद्धतीने. माऊली साहेब, आम्हाला कल्पना आहे आपल्याला विधानसभेची उमेदवारी मिळणार आहे, खासदार साहेबांच्या ते हातामध्ये आहे, तुम्हाला त्यांना कव्हर करावंच लागणार आहे, तो विषय आपण थोडासा बाजूला नाही. आपण संघटना, आपण संघटना, आपण संघटना जे ऐका, जे असेल ते बाबतीमध्ये, जे असेल ते खासदारांच्या बाबतीत. मी माऊली खंडागळे, माझा स्वभाव असा आहे, खासदार चुकले असतील त्यांना बोलेल, ताई चुकले असतील त्यांनाही बोलतील. मी फक्त शिवसेना या 4 अक्षरासाठी स्पष्टपणाने साहेब जे असेल ते. येस, मला तुम्हाला एक वेगळ्या विषयाकडे न्यायचंय. आपण पक्षाचे तालुका प्रमुख झालात, तालुक्यामध्ये संघटना वाढण्यासाठी आपण काय प्रयत्न कराल आणि जे शिवसेना सोडून गेलेत त्यांना पुन्हा पक्षात आणण्याचा प्रयत्न कराल का? मी संघटनेच्या बाबतीमध्ये तालुका प्रमुख झाल्यानंतर खरं तर अपेक्षा ही होती की लगेचच कार्यकर्त्यांचे मेळावे किंवा त्यांच्या गाठी भेटी. मी पर्सनल लेवलला जाऊन अनेक कार्यकर्त्यांना भेटलो, विभागवार भेटलो. दुर्दैवाने आमची तालुका प्रमुख म्हणून, माझी तालुका प्रमुख म्हणून नेमणूक झाल्यानंतर बाजार समितीची निवडणूक आली. बाजार समितीची निवडणूक संपते न संपते तर त्या बाजार समितीचा सभापती उपसभापती करणं आलं, त्याच्यामुळं थोडासा वेळ गेला. त्याच्यानंतर लगेचच जुन्नर शहरातली 2 जागेची पोटनिवडणूक लागली, त्याच्यातही वेळ गेला. आणि त्याच्यानंतर वेळ मिळाल्यानंतर आम्ही लगेच विभागवार मेळावे, मेळावे म्हणण्यापेक्षा प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी, तिथलं राजकीय वातावरण, त्यांची भूमिका, पक्षाप्रती
सुधारणे कामी त्यांच्या असलेल्या सूचना या सगळ्या घेण्यात आम्ही चार जिल्हा परिषद गट आणि शहराची आम्ही मीटिंग घेतलेल्या या सगळ्यामधून आम्हाला अपेक्षित आहे शिवसेनेमध्ये एकदा का तालुका प्रमुख बदलला नवीन नियुक्ती त्याची झाली की त्याच्यानंतर खालच्या नियुक्त्या पुन्हा ज्याला आपण पुनर्स्थापना म्हणतो ते करायचं याचा अर्थ असा नाही की जुने सगळेच काढून टाकायचे तर तेच आमचं निरीक्षण आणि परीक्षण असं चालू आहे ज्या ठिकाणी आपले कार्यकर्ते आपले पदाधिकारी मग उपतालुका प्रमुख असतील आमचे विभाग प्रमुख असतील माऊलीजी तुम्ही पद देणार कार्यकर्त्यांना संधी देणार माझा प्रश्न आपल्याला असा आहे की संघटना वाढीसाठी जर जुने शिवसैनिक पक्षाकडे आले तोच प्रश्न तुमच्या पुढे घेऊन जातोय म्हणजे त्याच प्रश्नाच्या उत्तरात मी पुढे जातोय जे कार्यकर्ते ऍक्टिव्ह नाहीत सक्रिय नाहीत किंवा मागच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी चुकीचं काम केलं पक्षाच्या विरुद्ध काम केलं किंवा पक्षाच्या उमेदवाराचं काम केलेलं नाही अशा लोकांचं शेवटी बघा तालुक्यामध्ये फिरत असताना निवडणुकीच्या दरम्यान नक्की कोणाचं रीडिंग समजा आता एक गाव आहे त्या गावामधले त्या कार्यकर्त्यांनी काय केलं त्या शाखाप्रमुखांनी काय केलं ही रीडिंग 100% आम्ही घ्यायचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर योग्य आणि चांगले असे बदल केले जातील मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो की ज्या पद्धतीनं युवकांना सामावून घेतलं गेलेलं नाही आणि मी बोलता आपल्याला ऑफ द रेकॉर्ड सांगितलेलं होतं ते ऑन द रेकॉर्ड सांगतो की युवकांना संघटनेमध्ये सामील करून न घेतल्यामुळे त्यांना दुसरा मार्ग मिळाला आणि अनेक युवक जे शिवसेनेच्या कट्टर विचाराचे आहेत थोडेसे वेगळ्या बाजूला गेलेले आहेत आणि मग त्या सगळ्यांचं संघटन करून एक पुन्हा नव्या दमाची ताकदीची संघटना उभी करायची पण हे सगळं करत असताना जुने सैनिक जे आहेत त्यांना सोबत घ्यायचे त्यांच्या विचाराची देवाणघेवाण घ्यायची तुमचा दुसरा प्रश्न होता की जे शिवसेनेपासून दूर गेलेत जे संघटनेच्या हितासाठी काम करणारे ज्यांना संघटना उभी राहावी शिवसेनेचा तालुक्यात आमदार व्हावा शिवनेरीवर भगवा फडकावा असं ज्यांना वाटते त्या सगळ्यांना एकत्र घेऊन मी पुढे शिवसेनेचं काम करणार माऊलीजी मगाशी आपण म्हणालात की पक्षामध्ये कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं हा निर्णय आदरणीय उद्धव साहेब ठाकरे घेतात बाळासाहेब दांगट आणि ठाकरे कुटुंबांचे संबंध सगळ्या तालुक्याला नव्हे तर महाराष्ट्राला माहिती आहे बाळासाहेब दांगटांची आज काँग्रेसमध्ये घुसमट होते ही वस्तुस्थिती आहे जर दांगट साहेबांना उद्धव साहेबांनी शिवसेनेमध्ये प्रवेश दिला तर आपली भूमिका काय असेल पक्षाला त्याचा काय फायदा होईल ज्या वेळेला पक्षप्रमुख एखाद्याला घेतील तिथं आम्ही क्रॉस करण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि आपल्याला याची जाणीव आहे की बाळासाहेब दांगटांसारखा सरळ स्वभावाचा माणूस ज्याला पॉलिटिक्स अजिबात जमलं नाही दुर्दैवाने त्या काळामध्ये शिवसेना सोडून ते गेले तशी परिस्थिती निर्माण झालेली होती असं मला वाटतं की खरं तर त्यांनी जायला नको होतं अशी माझ्यासारख्या शिवसैनिकाची बाळासाहेब दांगट माघारी फिरा असा संदेश द्याल तुम्ही तो अधिकार मला नाही पण साहेबांचं बाळासाहेब दांगटांसारखा एक चांगला माणूस जर पक्षात येत असेल त्यांनी पक्षाचं भलं होणार असेल तर 100% त्यांचं स्वागत राहील साधा सैनिक म्हणून सांगतो तालुका प्रमुख म्हणून देखील नाही तुम्ही मगाशी म्हटले की जुन्नर तालुक्यामध्ये पर्यटन खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आता राज्यात सरकार जे आहे ते युतीचं आहे आणि हेच युतीचं सरकार 95 साली होतं ज्यावेळेला मनोहरजी जोशी मुख्यमंत्री होते त्यावेळेस दाराघाटाचा नारळ फुटलाय आणि तुम्ही आजही त्या दाराघाटाच्या प्रयत्नातच आहात आणि आजही तो प्रश्न मार्गी लागला असं आपल्याला वाटतंय मग यशवंतराव स्मारक जे येडगावचं या ठिकाणी उद्यान आहे त्या येडगावला 100 कोटी रुपये मंजूर झालेले आहे उद्यानाला आणि आज फक्त त्याला 1.5 कोटी रुपये आलेले त्यात रस्ते झाले आणि भिंतच झाली मग आपण शिवसेना म्हणून काय प्रयत्न करणार आहात की जर त्या येडगाव धरणात त्या ठिकाणी जर मोठं उद्यान झालं त्या ठिकाणी लोकांना रोजगार मिळू शकतो 100% मग आपले काय प्रयत्न आहे त्यासाठी 100% आपण आक्रमक का होत नाही सांगतो त्याच्यामध्ये सरकार बदलल्यानंतर लगेच सगळेच्या सगळे जुने प्रोजेक्ट बाबत किंवा आता परिस्थिती अशी आहे याची जाणीव आहे काल परवा तुम्ही रायगड महोत्सव जो झाला त्याच्यामध्ये सन्माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री विनोदजी तावडे यांचं स्टेटमेंट आपण ऐकलं असेल की त्यांनी 50 कोटीची फक्त गड संवर्धनासाठी तात्पुरती एक व्यवस्था केलेली आहे त्याच्यामध्ये 100% शिवनेरीचा देखील समावेश राहणार या बाबतीत माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही यशवंतराव चव्हाणांचं जे स्मारक होतं निश्चितपणानं आपल्या तालुक्यासाठी ते 100% चांगलं आहे त्यावेळेला फक्त त्याच्यावरती 1.5 कोटीची तरतूद झाली होती शेवटी योजना मंजूर करणं पण त्याच्यावरती आर्थिक तरतूद करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं फक्त योजना मंजूर करून उपयोग नाही आर्थिक तरतूद मागच्या सरकारने देखील आपणच सांगितलं की 1.5 कोटीची तरतूद झालेली होती या संदर्भामध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री असतील किंबहुना त्या संबंधामध्ये इतर जे काही म्हणजे अगदी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा असेल 100% खासदार आताचे आमदार आणि तुम्ही विरोधक ह्या पाठपुराला कुठे कमी पडते असं तुम्हाला वाटत नाही सरकारची काय तरतूद आहे तुम्हाला काय माहिती आमदार म्हणून त्यांचा विषय मी सांगू शकत नाही कारण ते काय प्रयत्न करतात मला विरोधक म्हणून तुम्ही कुठे आहात विरोधक नाही आम्ही सत्तेतल्या तुम्ही सत्तेमध्ये केंद्रामध्ये आहात तालुक्यामध्ये तुम्ही विरोधामध्ये आहात
तालुक्यामध्ये विरोधात जरी असलं तरी राज्यामध्ये सत्तेमध्ये आहोत आणि त्या दृष्टीने देखील सन्माननीय खासदारांच्या माध्यमातून आम्ही सगळेजण 100% प्रयत्नशील आहोत. माऊली साहेब, तुम्ही आणि शरद सोनवणे तालुक्याचे आमदार एकेकाळी एकत्र होता, आजही सोनवणे साहेबांचं पक्षवाढीसाठी फारसे प्रयत्न दिसत नाही, कदाचित ते पुन्हा शिवसेनेमध्येही येऊ शकतात, तो विषय आपण थोडासा बाजूला ठेवू. तालुक्याचे आमदार म्हणून सत्तेत तुम्ही राज्यात आहात हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण तालुक्याच्या विकासासाठी तुम्ही बरोबर का दिसत नाही? आजही जुन्नर तालुक्यामध्ये रोजगार नाही, तालुक्याच्या विकासाला म्हणावे अशी चालना नाही. सोनवणे साहेबांनी सांगितले मी 27,000 तरुणांना नोकऱ्या लावीन, मला वाटत नाही कुठं 27 जण कुठं नोकरीला लागलेत. मग हे चाललं आहे कुठं? आणि आमदार साहेबांचे आज जे धोरण आहे ह्या धोरणाकडं आपण कसं बघता? खरं तर त्यांच्या धोरणाच्या बाबतीमध्ये त्यांनाच विचारा, पण फार काही तालुक्यात वेगळं होते असं चित्र नक्की नाही. त्यांच्या ते तालुक्याचे आमदार आहेत, त्यांचं धोरण त्यांना विचारा असं कसं म्हणू शकता? 100% ना, मी त्यांच्या पक्षाचं धोरण विचारत नाही, तालुक्याच्या आमदाराने तालुक्यासाठी काय करायला हवं काय तुमची अपेक्षा राहील? तालुक्याच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं ज्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह वर्क म्हणू, रचनात्मक काम म्हणू, ते काम घडायला पाहिजे, ते काम त्यांच्याकडून जनतेला अपेक्षित आहे, काही वेगळं नाही ना. या तालुक्यामध्ये मी मगाशी सांगितलं की मुख्य उद्योग, मुख्य आमची इंडस्ट्री ही शेती आहे. शेतीला तालुक्यात काय लागतं आहे? रस्ते, वीज, पाणी, या तीनही गोष्टी आमच्या लोकांना मुबलक मिळाव्यात एवढी माफक अपेक्षा या जनतेची आहे. आणि तशा मुबलक मिळताना दिसत नाही, मी प्रामाणिक सांगतो, तशा मुबलक मिळताना दिसत नाही. आजही रस्त्यांची परिस्थिती फारशी सुधारलेली दिसत नाही. मग आपण आक्रमक का होत नाही? आम्ही काम करून घ्यायचं. आक्रमक म्हणजे कसं काय? आम्ही रस्त्यावर उतरत नाही. तुमच्या सेना, एक पूर्वीची जर सेना पाहिली बाळासाहेब ठाकरेंच्या वेळेची, कि ते आंदोलन साहेब आणि तो रस्ता रोको, त्याच तालुक्यात दिसत नाही. ऐका ना, तुम्ही म्हणताय, आता तुम्हीच तुमच्या तोंडाने सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी आंदोलन केलं. पाणीच्या बाबतीत आंदोलन केलंच ना आम्ही. आम्ही करतोय ना आंदोलन, जिथं कमी तिथं आम्ही. आम्ही कधीही आंदोलनाला घाबरत नाही, प्रामाणिकपणाने सांगतो. शिवसेनेचा प्रत्येक माणूस हा, सत्ता आमच्या दृष्टीनं महत्वाची नाही, सत्ता हे दुय्यम स्थान आहे. समाजकारणासाठी, लोकांची कामं करण्यासाठी सत्तेचा वापर व्हावा ही माफक अपेक्षा आहे. आणि त्याच्यातून जर काम होणार नसेल तर आजही आमच्यामध्ये तीच ताकद आहे, तीच उर्मी आहे, तीच पुन्हा आमचा तोच विचार आहे की संघटना शिवसेना ही फक्त लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आलेली आहे. वंदनीय बाळासाहेबांनी आम्हाला तोच संदेश दिला आहे. आजही पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे सत्तेत, शिवसेना सत्तेत असून देखील आजही विदर्भामध्ये जात आहेत. शिवसेनेच्या वतीनं स्वतः पुढे जलयुक्त शिवारमध्ये स्वतः मशीन दिल्या जात आहेत, काम केलं जात आहे, लोकांचे अश्रू पुसण्याचं काम आहे, आर्थिक मदत रोख स्वरूपात दिली जाते. हे काम आदरणीय उद्धव साहेब करतात, आम्ही देखील करतोय. तालुक्यामध्ये जिथं कमी पडतं तिथं आम्ही 100% आहोत. आम्ही कुठेही धार संघटनेची कमी झालेली नाही. मी स्वतः देखील सरपंच असताना मनोहर जोशी साहेब, मुख्यमंत्री असताना 3 गावांचं 1 रुपयाचं बिल आम्ही भरलेलं नव्हतं. सगळ्यात मोठा मीटर शक्तीचा मोर्चा आम्ही काढलेला होता. आजही आमची तीच भूमिका आहे. चुकीचं काम असेल, काल परवा म्हणजे प्रामाणिकपणाने सांगतो, परत तुम्ही तो आता मीच प्रश्न निर्माण करून देतो असा अर्थ होईल. बायपासच्या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन केले, आम्ही आंदोलन करत नाही असं नाही. महिन्या 2 महिन्याला शिवसेनेचं एखादं आंदोलन तालुक्यामध्ये पाठपुरावा होत नाही, तुम्ही कसं म्हणू शकता? आम्ही पाठपुरावा करतोय. आता जो पाण्याचा प्रश्न होता, तुम्ही म्हटले की तो कोर्टाचा निर्णय होता, तुम्ही आंदोलन पाणी सोडणं चालूच आहे. नाही, आम्ही त्याच्यावर तुम्ही कुठं आक्रमक ऐका ना. काल तुम्ही वाचलं असेल की देवदत्त निकमांनी जे कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती त्याच्यामध्ये त्याला स्थगिती मिळाली डिंब्यातून पाणी सोडायला. शेवटी रोजच आंदोलन करणं हा त्याच्यावरचा उपाय नाही. शेवटी कुठंतरी त्याच्यामधला कायदेशीर बाबीचा कायदेशीर बाब बघून देखील आम्हाला पाणी मिळालंच पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही आहोत, आक्रमक देखील आहोत. आमदार शरद सोनवणेंना आमदार होऊन आता जवळपास वर्ष झालंय, त्यांच्या कामकाजावर आपण समाधानी आहात का? 100% नाही. का नाही? काय वाटतंय काय व्हायला पाहिजे होतं? मी तेच सांगतोय, रस्त्यांची परिस्थिती बघा, काय परिस्थिती आहे रस्त्यांची, वाईट परिस्थिती आहे. पाण्याच्या संदर्भामध्ये ते खरं तर तो माझा विषय नाही, त्यांच्या बाबतीमध्ये फार बोलणं योग्य नाही. थोडक्यातच सांगतो की लोक समाधानी नाहीत, मी देखील समाधानी नाही. माऊलीजी, आपण बोलायला अतिशय हुशार आहात. प्रश्न कसा टोलवायचा याच्यामध्ये तुम्ही वाकबगार आहात. तुम्हाला विधानसभेची उमेदवारी मिळवायची म्हणूनही तुम्ही तयारीला लागलेला आहात. जे काय असेल ते तुम्ही एकीकडे म्हणताय बाळासाहेब दांगटांनी शिवसेनेमध्ये जरूर यावं, एकीकडे म्हणताय आशाताई बुचकेंनी मला पाठिंबा द्यावा, शरद सोनवणे पक्षवाढीसाठी कुठलाही प्रयत्न करताना दिसत नाहीत, जर ते शिवसेनेमध्ये आले तर आपली भूमिका काय राहील? तुम्ही मगाशीच सांगितलं वाणी साहेब,
की उद्धव साहेब ठाकरेंनी जर बाळासाहेबांना शिवसेनेत घेतलं तर प्रश्न तुम्हीच केला होता, त्याच्यामुळे पक्षप्रमुख ऐका ना प्रश्न आम्ही केला नाही साहेब, तुम्ही सांगितलं की आमच्या पक्षामध्ये निर्णय घेतला जातो तो पक्षप्रमुख घेतात. मग जर सोनवणे साहेबांना उद्धव साहेबांनी झालं गेलं गंगेला मिळालं पुन्हा या पक्षात तर आपल्या विधानसभेला अडचण होईल साहेब. भूमिका काय राहील? मी तुम्हाला पहिलेही सांगितलं मी कट्टर सैनिक आहे, 1985 पासून मी शिवसैनिक आहे. म्हणजे जसं राजकीय वातावरण कळलं तेव्हापासून त्याच्यामुळं संघटना मला तर थोडं पार्श्वभूमी मागची सांगतो ना अजिबात नाही. पक्ष संघटना वाढीसाठी मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो की पुढचा आमदार शिवसेनेचा व्हावा म्हणून कदाचित अजूनही कोणाला साहेबांनी उमेदवारी दिली. माऊली तुम्ही काम करा म्हणाल तर 100% माऊली खंडाळे काम करा. शरद सोनवणे शिवसेनेमध्ये आले आणि शिवसेनेची उमेदवारी मिळाली तुम्ही त्यांचं काम करणार? तुम्ही शरद सोनवणे हाच उमेदवार कसं गृहीत धरू शकता, माऊली खंडाळे हाच उमेदवार कसं गृहीत धरू शकता? या सगळ्या जरतरच्या गोष्टी बाजारात तुरी भटभटणीला मारी हे अजिबात नाही. शेवटी पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तोच निर्णय असेल आणि त्याला मी बाइंड राहील. तुम्हाला उमेदवारी मिळेल तर तुम्ही उमेदवारी 100% मला उमेदवारी दिली आनंद आहे, नाही दिली दुःख नाही, 100% काम करणार. माऊली साहेब जुन्नर तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे, धरणांमध्ये पाणी कमी आहे, तुमचे मोर्चे चालू आहे, नियोजन चालू आहे, तुम्ही कारखान्याच्या सत्तेमध्ये सहभागी आहात, तुम्ही बाजार समितीमध्येच्या सत्तेमध्येही सहभागी आहात. ज्या जुन्नर तालुक्याच्या सहकारामध्ये स्वर्गीय शिवाजीराव काळे यांनी चांगला विकास केला त्यांचा पुतळा आजही अंधाऱ्या कोठडीत आहे, तो पुतळा उभा राहत नाही. तुम्ही तालुक्याच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून त्या सत्तेमध्ये सहभागी आहात, त्या पुतळ्याचं उद्घाटन कधी होईल? राजकारण माझ्या माहितीप्रमाणे अजिबात राजकारण आड येत नाही आणि तुम्हाला सगळ्यांना याची जाणीव असेल. बाजार समितीचे निकाल लागल्यानंतर बाजार समितीच्या आदरणीय दादासाहेबांच्या पुतळ्याच्या शेजारी आमची ती विजयाची सभा झालेली होती. त्यावेळेला ऐका ना, त्यावेळेला मी होतो, निवडून आलेले सगळे नवीन संचालक होते, सन्माननीय आशाताई, आम्ही सगळेजण सगळ्या जणांनी प्रामाणिकपणाने ती भूमिका मांडली. आमची तीच भूमिका आजही कायम आहे आणि लवकरात लवकर मी जी माहिती मला निवडणुकीपूर्वीची भूमिका वेगळी, विजय झाल्यानंतर 100% नाही, 100% नाही. आजही दादासाहेबांच्या पुतळ्याच्या संदर्भाने सन्माननीय सभापती उपसभापती सगळं संचालक मंडळ तो पुतळा लवकरात लवकर त्याचं अनावरण व्हावं या दृष्टीनं प्रयत्न करत आहे. माऊलीजी विघ्नर कारखान्यामध्ये आपण सत्तेमध्ये सहभागी आहात, सत्यशील शेरकरांनी कारखाना अतिशय चांगला चालवलेला आहे कुठलाही अनुभव नसताना, कसं पाहता तुम्ही? नक्की चांगला, विषयच येत नाही. कारखाना चांगला चालवलाय, लोकांच्या तक्रारी नाहीत. शेवटी बघा कारखानदारी अडचणीत आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती, माझ्या दृष्टीनं लोकांचा ऊस वेळेत जावा. कारखाना चांगला चाललं म्हणजे काय हो साहेब? लोकांच्या अडचणी काय? माझा ऊस वेळेत तुटावा, लोकांना त्यांचे पैसे ऊसाचे वेळेत मिळावेत आणि ज्या काही कारखान्याच्या मार्फत सुविधा दिल्या जातात त्या आम्हाला मिळाव्या, याच्या पलीकडं मला वाटतं लोकांचा कारखाना चांगला चाललाय असं म्हणण्याचा वेगळा आहे नाही. आणि त्या बाबतीमध्ये शेतकरी जर समाधानी असतील तर कारण नसताना तो चांगला चालला नाही हे म्हणणं गैर आहे. गेल्या वेळेला जुन्नर नगर परिषदेची निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये जुन्नरवासियांनी शिवसेनेच्या बाजूने कौल दिला आणि शिवसेनेचा भगवा त्या ठिकाणी फडकला. मात्र आपल्याच गटातटाच्या राजकारणामध्ये आपल्या 16 वर्षाची सत्ता आपल्या हातून कधी गेली ते आपल्यालाच कळलं नाही आणि अजून 1 वर्षभरामध्ये जुन्नर नगर परिषद निवडणूक होणार आहे आणि पुढे झेडपी आहे, पंचायत समिती आहे, निवडणूक आहे. आपण कसं बघता या निवडणुकांकडे, काय आपलं प्लॅनिंग असेल? जुन्नर नगर परिषदेमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये 6 वर्ष शिवसेनेचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष होते, शेवटी सरकारी यंत्रणेमध्ये कामं मंजूर करणं त्याचं टेक्निकल सँक्शन त्याच्यावरती आर्थिक तरतूद याच्यामध्ये वेळ जातो. अजिबातच कामं झाली नाही या मताशी मी अजिबात सहमत नाही. त्या काळातल्या ज्या काही कामांच्या मंजुऱ्या झाल्या त्या काळातले जे काही प्रस्ताव होते ते पुढं रेटण्याचं काम सन्माननीय तत्कालीन ते जे नगरसेवक आहेत किंवा खासदार साहेबांच्या माध्यमातून केंद्राच्या योजना असतील काही त्या संदर्भामध्ये तो प्रयत्न झाला आहे. हा तुम्ही मला त्याच्याशी मी थोडासा सहमत आहे. काही लोकांनी गद्दारी मी म्हणेल त्याला की गद्दारी केली आणि त्या गद्दारीमुळे थोडंसं वातावरण शिवसेनेबाबत कलुषित झालं याच्याशी मी 100% सहमत. फटका तुम्हाला आता बसला ज्या आता पोटनिवडणूक झाली? नक्की नक्की बसला. आणि शेवटी त्याच्यानंतरच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, काही नगरसेवकांनी वेगळी भूमिका घेतली ते आपण सगळ्यांनी पाहिलं, पण या सगळ्यामध्ये देखील शिवसेना खचून जाणारी नाही. आज देखील कदाचित मी थोडासा पुढे जाऊन म्हणेल, फटका बसला म्हणण्यापेक्षा या निवडणुकीमध्ये देखील शिवसेना विरुद्ध सगळे पक्ष अशी परिस्थिती तुम्ही पाहिलेली आहे.
शहरामध्ये शिवसेनेच्या विरुद्ध सगळेच पक्ष एकत्र आले होते. ते भले एका बॅनर खाली नसतील पण 100% शिवसेनेच्या विरुद्धात सगळे पक्ष एकत्र झाले होते पोटनिवडणुकीला. आणि त्याच्यामुळं आम्हाला तो थोडासा त्याचा सेटबॅक बसलेला आहे. पण आजही जुन्नर शहरातली जनता ही शिवसेनेबरोबर आहे, भविष्यात देखील ती राहील. आणि त्या दृष्टीनं आम्ही शहराच्या नवीन कार्यकारिणी असेल, शहरामधले त्याचे प्रश्न असतील, आता सरकार शिवसेनेचं आहे आणि त्याच्यामुळं शहरासाठी अधिक काय करता येईल, मग ते महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना विभाग किंवा जे काही विभाग असतील ते केंद्राचे काही निधी शहरात कसे आणता येतील या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतोय. त्याचा पाया पुढच्या निवडणुकीचा पाया आम्ही या दृष्टीनं घालतोय. आता जी पोटनिवडणूक झाली या निवडणुकीमध्ये तुमचं काहीतरी पक्षाचं धोरण चुकलंय असं तुम्हाला वाटत नाही? त्या आधीच्या निवडणुकीमध्ये अतिशय कमी मताने पडल्या, त्यांना जर पुन्हा पक्षाने संधी दिली असती तर त्या प्रभागामध्ये मुस्लिम समाजाचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मताधिक्य आहे, ते सीट आपण निवडून येऊ शकत होतं. मात्र आपण तसं न करता बनकऱ्यांना उमेदवारी दिली, आपलं धोरण चुकलं असं आपल्याला वाटत नाही? पहिली गोष्ट म्हणजे मी या सगळ्या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासून बरोबर होतो. अब्दुल हाई हे आमचे अत्यंत जवळचे विश्वासू शिवसैनिक आहेत, सहकारी आहेत. मागच्या वेळेला अगदी थोड्या मताने त्यांच्या सौभाग्य त्यांचा पराभव झाला होता, पण यावेळेला तशा पद्धतीची आम्ही विचारणा करून देखील त्यांच्याकडून अनुकूल असा प्रतिसाद आलेला नाही. आणि फक्त त्या विभागातून बनकरताईंचाच तो प्रस्ताव आणि सगळ्या शिवसैनिकांची मागणी आली, त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला होता. आणि हा निर्णय कुणी एकाने घेतलेला नाही, आम्ही सगळ्यांनी सोबत बसून तो निर्णय घेतलेला होता. माऊलीजी, जुन्नर आंबेगाव खेड शिरूर किंवा पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बैलगाडा हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. केंद्रामध्ये सेना भाजपचं सरकार आहे, खासदार साहेब गेल्या काही निवडणुकांपासून बैलगाड्याच्या शर्यतीला परवानगी मिळून देणार, काही परवानगी मिळते पुन्हा ते प्राणीमित्र संघटनेचे लोक कोर्टात जातात, ती मंजुरी थांबते, ही नौटंकी वाटत नाही तुम्हाला? सरकार तुमचं आहे, तुम्ही कायदा का बदलत नाही? 100% नौटंकी नाही. त्याचं कारण वाणी साहेब तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी माहीत असेल, या बैलगाडा संघटनेवर खरं तर तो खासदारांचा विषय, तो आपला विषय नाही, पण प्रामाणिकपणे मला जी माहिती आहे त्या संदर्भातली प्रश्न असा आहे की बैल हा पाळीव प्राणी आहे, घटनेमध्ये त्याची नोंद सांड म्हणून झालेली आहे. हे सगळं खासदारांनी जे सांगितलंय तेच तुम्हाला सांगतोय. परत सांड म्हणून त्याची नोंद झाली, सांड हा जंगली प्राणी आहे आणि आपल्या देशामध्ये जंगली प्राण्यांची प्रदर्शनं किंवा त्यांना शर्यतीत सहभागी होणं याला बंदी आहे. आणि त्याचाच आधार घेऊन पेटा या प्राणीमित्र संघटनेनं त्याच्यावरती बंदी आणली. प्रश्न असा होता की गेल्या 20-22 महिने झाले खासदारांनी याचिका दाखल करून आणि संसदेमध्ये आज आवाज उठून हा प्रश्न संसदेमध्ये घ्यायचा, दोन्ही सभागृहामध्ये त्याच्यावरती एकमत करायचं आणि नंतर तो मंजूर झालेला GR राष्ट्रपतींच्या सहीनं नंतर बाहेर आणायचा, म्हणजे त्याच्यावर परत कुणीही बंदी आणू शकत नाही. चर्चा का होत नाही सांगतो तुम्हाला, मी तेच सांगतोय तुम्हाला, थोडंसं चुकीचं इकडे भासवलं झालंय. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की याच्यामध्ये थोडंसं क्रेडिट घ्यायची जी हे चालू आहे, त्याच्यामुळं मला तर खरं तो माझा विषय नाही पण धाडसानी बोलतोय पक्ष म्हणून तिथं, की आदरणीय जावडेकर साहेबांनी देखील तशा पद्धतीनंच काम चाललेलं होतं, परंतु अचानकपणाने सन्माननीय पर्यावरण मंत्री केंद्राचे जावडेकर साहेब यांच्या सहीनं ते परत शर्यती सुरू झाल्या आणि त्याच्यात शेवटी जे व्हायचं तेच झालं. प्राणीमित्र संघटना परत कोर्टात गेली, आदरणीय खासदार साहेब हेच सांगत होते की याचा GR होणं गरजेचं आहे, राष्ट्रपतींची सही होऊन वटहुकूम बाहेर पडणं गरजेचं आहे. ते न झाल्याला जबाबदार कोण? याला जबाबदार निश्चितपणानं आज ज्यांनी तो GR काढला किंवा त्या पद्धतीचं ज्यांनी निर्णय घेतला तेच जबाबदार आहे. भाजप शिवसेनेला खेळवते असं वाटतंय आपल्याला? त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये निश्चितपणानं क्रेडिट घेण्याच्या कामी ही सगळी शेतकऱ्यांची झालेली हेळसांड आहे. खंडाळे साहेब, अतुल परदेशी आम्ही सगळ्या सहकाऱ्यांनी गेल्या 4 महिन्यापासून आपला आवाज चॅनल सुरू केलेला आहे. लोकांची मतं, लोकांच्या भूमिका, लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय. जे काही नेत्यांच्या फुलखोल असतील, नेत्यांच्या दुहेरी भूमिका असतील, ह्या जनतेसमोर आम्ही थेट मांडतोय की जेणेकरून लोकांनाही नेत्यांची भूमिका कळावी, तालुक्याचा विकास व्हावा. आपण ह्या चॅनलकडे किंवा आमच्या भूमीकडे कसं पाहता आणि काय सुचवाल? पहिली गोष्ट म्हणजे ग्रामीण भागासारख्या, जुन्नरसारख्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही मंडळींनी, अतुलजी असतील किंवा वाणीसाहेब तुम्ही असाल, हे जे धारिष्ट दाखवले ते प्रचंड मोठे, त्या बाबतीत तुमचं कौतुक. खरं तर ग्रामीण भागातले प्रश्न मीडियामध्ये, विशेषत्वाने इलेक्ट्रॉनिक चॅनलमध्ये, आता इतर जे चॅनल आहेत नावाजलेले त्यांच्यामध्ये आपले प्रश्न
इतक्या प्रभावीपणे मानले जात नाही, किंवा एखाद्या पत्रकाराने पाठवलेली बातमी देखील लागते की नाही, ही समस्या लागते की नाही हा प्रश्नच असतो. पण तुम्ही हा प्रयत्न केलेला आहे, प्रचंड मोठं धाडस तुमचं आहे, त्याच्या बाबतीत तुमचं परत परत कौतुक. अपेक्षा ही आहे तुम्ही या तालुक्यातलं वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही नेत्यांच्या भूमिका जाणून घेताय, या तालुक्याला एक वेगळी दिशा देण्याचा तुमचा मानस आहे. ती दिशा देत असताना मगाशी मी आपल्या प्रश्नोत्तराच्या सगळ्याच कार्यक्रमामध्ये मी मगाशी म्हणालो, केवळ नेत्यांवरती कॉन्सन्ट्रेट करण्याच्याऐवजी मगाशी आपला चर्चेत तो विषय आलेला होता की आपल्यामध्ये खजाना जो भरलेला आहे तो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अजूनही लोकांपर्यंत जाऊ द्या, लोकांना कळू द्या, आणि आमच्यासारख्या राजनेत्यांना देखील कळू द्या की हे करणं गरजेचं आहे. तर गावागावातल्या समस्या देखील आपण आता मांडताय प्रभावीपणे, विशेषत्वाने तुम्ही बिबट्यांच्या बाबतीमध्ये चांगली भूमिका आपली मांडलेली आहे, पाण्याच्या संदर्भामध्ये मांडले, सगळेच प्रश्न तुम्ही रोखठोकपणाने मांडताय, त्याच्या बाबतीमध्ये तुमचं कौतुक आहे. भविष्यामध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून या तालुक्याचा विकास घडत असताना, या तालुक्याला एक दिशा मिळत असताना, त्या दिशा आणि ते सगळं घडत असताना, विकास घडत असताना या चॅनेलचं देखील मोठं योगदान भविष्याच्या काळात देखील यामध्ये राहावं. ते सगळं करत असताना लोकांच्या पुढं एक प्रामाणिकपणाने तुम्ही तुमची भूमिका मांडताय. तालुक्याचा विकास घडत असताना खरं तर सगळ्या गोष्टी लोकांना माहीत नसतात, पण अशा प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल या माध्यमातून आणि विशेषत्वानं आपल्या आवाजच्या माध्यमातून तरुणांसाठी असेल, भगिनींसाठी असेल, विद्यार्थ्यांसाठी असेल, जे जे ॲक्टिव्हिटीज घडत असतात, सतत घडतात, त्या आपण थोड्याशा अजून फोकसाईज केल्या तर निश्चितपणानं चांगलं होईल. आणि मला खात्री आहे आपला आवाज आज ज्या पद्धतीनं त्याचं काम चाललं आहे, ज्या पद्धतीनं तुम्ही सगळी मंडळी, सगळी टीम तुमचं अत्यंत चांगलं काम करते, या चॅनलला अत्यंत उत्तम भविष्य आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. आपल्या प्रश्नांची, आपण दिलेल्या आम्हाला सूचनांची आम्ही निश्चितच या ठिकाणी दखल घेऊ, आणि यापुढे भविष्यात आपला आवाज नवनवीन उपक्रम राबवणार आहे, त्यामध्ये रामकृष्ण हरी हा आपल्या मातीतील, आपल्या संस्कृतीतील एक वारकरी संप्रदायासाठी भजनाचा आम्ही कार्यक्रम या ठिकाणी निश्चितच घेत आहोत. लवकरच तो कार्यक्रम आपल्या पुढे येणार आहे. याचबरोबर सल्ला मोलाचा, या सल्ला मोलाच्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांचे असणारे प्रश्न असतील, एखाद्याच्या आरोग्याविषयक प्रश्न असतील, लहान मुलांच्या संस्काराचे प्रश्न असतील, असे अनेक विषय सल्ला मोलाचा या कार्यक्रमामध्ये आम्ही घेणार आहोत. याचबरोबर या तालुक्यामध्ये जे काही कलावंत आहेत, ज्यांच्या कला या ठिकाणी लुप्त झालेल्या आहेत, त्या कलांना वाव देण्यासाठी मी कलावंत गुणवंत हा कार्यक्रम आम्ही लवकर सुरू करत आहोत. या सर्व आपल्या प्रेक्षकांसाठी आम्ही माहितीसाठी सांगतोय, तर आपला आवाज बोल बिंदास हो दे चर्चा या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत पुणे जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य, जुन्नर तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली खंडगळे यांनी आपल्या बरोबर या ठिकाणी रोखठोक जी बातचीत केली ही आपण पाहिली. पुढच्या रविवारी एका नवीन व्यक्तीविषयी सोबत आपण भेटणार आहोत. पाहत राहा आपला आवाज. धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.